रायगड जिल्ह्यातल्या इरशाळगड दुर्घटनेत ढिगाराखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सत्तावीसवर पोहोचली असून सत्तरहून अधिक लोक अजूनही तिथं अडकल्याची भीती आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन दलासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथकं मदतकार्यात सहभागी झाली आहेत मदतकार्यात गुंतलेल्या मनुष्यबळासाठी आणि दुर्घटनेतून बचावलेल्या नागरिकांसाठी घटनास्थळावर तात्पुरते निवारे अन्न मदत साहित्य यांची तातडीनं सोय करण्यात ता आली आहे दुर्घटनास्थळी बेस कॅम्प परिसरात मदतकार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे स्थलांतरित करण्यात आलेल्या सर्व कुटुंबांना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी आजपासून तात्पुरते निवारा केंद्र शिबिर उभारण्यात आलं आहे आतापर्यंत बेचाळीस नागरिकांना रेशन कार्ड आणि सत्तावन्न नागरिकांना आधार कार्ड देण्यात आली तसंच एक्केचाळीस कुटुंबांना सानुग्रह अनुदानाचं देखील वाटप करण्यात आलं डोंगराळ भागात असणाऱ्या घरांचं पुनर्वसन करून त्यांना सुरक्षित स्थळे हलवणं गरजेचं असून राज्य सरकारनं संदर्भात एक समिती नेमण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं रामदास आठवले यांनी इरशाळगड परिसराची पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची कामं वाखडण्यासारखं आहे अशा घटना सातत्यानं होत असतात यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले